दुपारी 3:30 ते रात्री 10:30 पर्यंत मिनिट कटा किती वेळा तास कट्याला ओलांडून पुढे जाईल. आता इथं दुपारी 3:30 ही वेळ दिलेली आहे, म्हणजे ज्यावेळेला दुपारी 3:30 वाजतात त्यावेळेला हा जो तास कटा आहे तो 3 आणि 4 मध्ये असतो आणि जो मिनिट कटा आहे तो 6 असतो. तर ही ती वेळ आहे. मग आता इथं ज्या वेळेला 3:30 पासून 4 वेळ होते, ही 4 वेळ होत असताना हा जो मिनिट कट आहे तो 12 जाताना 180 अंशाचा कोण होतो, पण तो तास कटाला एकदाही कव्हर करत नाही, तास कटाला एकदाही ओलांडून जात नाही. म्हणजे 3:30 ते 4 हा जो कालावधी आहे त्याच्यामध्ये मिनिट कटा तास कटाला एकदाही ओलांडून जात नाही. आता 4 पासून 10 आपण बघूया, 4 ते 10 हे एकूण 6 होतात. म्हणजे इथं मिनिट कटा तास कटाला एकदा ओलांडून जाईल, इथं दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा, चौथ्यांदा, पाचव्यांदा आणि 6 एकूण 6 मिनिट कटा तास कट्याला ओलांडून जाईल 4 ते 10 या कालावधीमध्ये. मग इथं 4 ते 10 आपण लिहून घेऊया, त्या कालावधीमध्ये मिनिट कटा किती वेळा तास कट्याला ओलांडून जाईल, तर 6 म्हणून इथं 6. आता पुन्हा एकदा शेवटचा पॅन घेऊया आपण, 10 ते 10:30 10 पासून 10:30 वाजताना हा तास कटा 10 थोडं पुढे जाईल आणि मिनिट कटा 6 येईल. म्हणजे इथं सुद्धा मिनिट कटा तास कट्याला ओलांडून पुढे जात नाही, त्यामुळे इथं सुद्धा 0 लिहायचं. म्हणजे एकूण जर याची बेरीज केली तर 0 अधिक 6 अधिक 0 म्हणजेच 6. याचा अर्थ या वेळेमध्ये म्हणजे 3:30 ते 10 या कालावधीमध्ये मिनिट कटा तास कट्याला एकूण 6 ओलांडतो.